आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत चारही मान्यवर पाहुणे आहेत आणि सुरुवातीला आपण जातोय गजानन निमदेव सर आता आपल्या सोबत आहेत. निमदेव सर, आपल्याला असं वाटतं की एकीकडे हे कल आहेत, म्हणजे आता निर्णय यायला सुरुवात होतीये, पण आज बाकीचे बायपोल आणि आज लागलेले हे कल किंवा आता हळूहळू होणारा निर्णय, यामुळे भाजपला आत्मविश्वास वाढेल, उभारी वाढेल आणि इतर पक्षांना देखील याच्यातून मोठा धडा शिकायला मिळेल? नक्कीच. आज मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या ठिकाणी सुद्धा पोटनिवडणुकांचे निकाल हाती येतात आहे आणि सर्वदूर भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळते आहे. बिहारमध्ये सुद्धा अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीने चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे भविष्यात भारतीय जनता पार्टीचा, पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास निश्चितच वाढलेला असेल. याआधी 3 दिवस जे एक्झिट पोलची चर्चा सुरू होती आणि एक्झिट पोलमधून जे निष्कर्ष बाहेर आले होते ते निष्कर्ष बहुतांशी चुकीचे ठरताना दिसतात आहे आणि बिहारमध्ये गेल्या 15 वर्षात जी अँटी इन्कम्बन्सी तयार झाली होती 15 वर्षांच्या राजवटीमुळे नितीशकुमारांच्या, त्याचा थोडाफार फटका JDUला बसताना निश्चितपणे दिसतो आहे. परंतु भारतीय जनता पार्टीने मित्रपक्षाला जे आश्वासन दिलं आहे की आम्ही तुम्हालाच मुख्यमंत्री करणार आणि जो शब्द दिला आहे तो पाळताना दिसते आहे भारतीय जनता पार्टी, त्यामुळे देशातसुद्धा एक चांगला मेसेज जाईल आणि भारतीय जनता पार्टीची विश्वासार्हतासुद्धा वाढीस लागेल. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी बिहारसाठी जे काही केलं ते बिहारी जनतेने स्वीकारलं आणि त्यामुळेच त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात आपलं मत टाकलं. भारतीय जनता पार्टीने 121 जागा लढवल्या, त्यापैकी काही मित्रपक्ष असलेल्या मुकेश साहनींच्या पक्षाला दिल्या आणि 100 जागा लढवून 74 ते 75 जागांवरती भारतीय जनता पार्टीला यश मिळताना दिसतंय. मध्य प्रदेशातसुद्धा 28 पैकी 18 जागा भारतीय जनता पार्टी जिंकताना दिसते. उत्तर प्रदेशातसुद्धा 4 जागा भारतीय जनता पार्टी जिंकते. गुजरातमध्ये 8 पैकी 7 जागा भारतीय जनता पार्टी जिंकते. हे जे सर्वत्र मिळणारं यश आहे यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस येतील आणि भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता कायम असल्याचं हे द्योतक मानलं पाहिजे. पण मग हेच आकडे जर का कायम राहतील असं गृहीत धरलं तर मुझफ्फरजी, काँग्रेसनं यातून काय शिकलं पाहिजे? म्हणजे कदाचित भाजपचा आत्मविश्वास वाढला असेल, गणेश आखे हे ऐकताना सुद्धा छान वाटतंय, त्यांना हसतायत ते, पण याच्यात काँग्रेसनं काय शिकलं पाहिजे? प्रश्न असा उद्भवतो की याचं विश्लेषण करायची गरज आहे की मागच्या इलेक्शनमध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी बिहारला लाखो कोटी रुपये चे पॅकेजेस जाहीर केले होते, किती पैसे आलेत आणि मागील 5 वर्षामध्ये मागे लोकसभेच्या वेळी, मग मागील त्या 5 वर्षामध्ये काय विकास झालं आणि मग एवढे कोट्यवधी लोक कशाला मायग्रेंट म्हणून बाहेर कामाला जातात, मग रोजगार उत्पन्न झाला तर कुठे झाला, कोणासाठी झालं, ह्या प्रश्नाचं तरी उत्तर भाजपने द्यायला पाहिजे. ठीक आहे, निवडणुका येतात, आज निवडणूक त्यांच्या बाजूला, त्यांचे भाजपाचे लोक निवडून आलेले आहेत, ते सगळ्या गोष्टी आपल्या बाजूला आहे एका बाजूला, पण जे आश्वासन दिले, जे निधी दिले, त्याचा काय? पण असं वाटतं की कदाचित राहुल गांधींची किंवा त्यांनी जर सभा जास्त प्रमाणात घेतल्या असत्या, त्यांचं तिथे असणं महत्वाचं होतं आणि अशा वेळेला त्यांची अनुपस्थिती मतदारांना देखील, त्याच्यामुळे त्यांनी देखील याच मुद्द्यावर तुम्हाला दणका दिला? नाही, तसं बिलकुल नाही. हे बघा की जो युवक आहे बिहारचा तो पूर्णतः तेजस्वीच्या बाजूने आपल्याला दिसलेला आहे, प्रचारामध्येही दिसलं, आताच्या काळामध्येही दिसतोय. म्हणजे त्यांनी 100% नितीश कुमारजींना नाकारलं आहे. मागील 15 वर्ष ते सातत्याने त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहे आणि रोजगार उत्पन्न होत नाही, शिक्षणाची व्यवस्था पूर्ण होत नाही, आरोग्याची व्यवस्था पूर्ण होत नाही आणि म्हणून त्या तरुण वर्गाने यांच्याकडे बघितलेलं आहे, RJDकडे बघितलेलं आहे, तेजस्वी यादवकडे बघितलं. राहुल गांधी सुद्धा तरुण आहेत ना. आम्ही मित्र पक्ष म्हणून नाही, राहुल गांधी चिराग पासवान तरुण आहे, तर राहुल गांधी पण तरुणच आहेत. बिहार मधल्या तरुणांना राहुल गांधींचा चेहरा आवडून सुद्धा त्यांनी मतदान केलं असतं काँग्रेसला. नाही, केलेला ना, निश्चित केलेला आहे. आपल्याला असं हे बायफर्गेशनच करता येणार नाही की कोणी कोणाचा चेहरा बघून मतदान केलंय किंवा केलेला नाही, याचा बायफर्गेशनच होऊ शकत नाही ना. हेच तर लोकतंत्राची खूबसूरती आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी राहुल गांधींची सभा होती तुम्ही बघू शकता, त्या त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. ज्या ज्या मतदारसंघामध्ये त्यांना सांगण्यात आलं, विचारण्यात आलं, बोलवण्यात आलं, त्या त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत.
महेश तपासे, तुम्हाला काय वाटतं, जर का तेजस्वी यादव यांच्या तरुण चेहऱ्यानं लोक प्रभावित होत असतील तर मग राहुल गांधी यांच्या तरुण चेहऱ्यानं का नाही लोक प्रभावित होत? मुझफ्फर हुसेन म्हणतात झाले प्रभावित, पण ते आकड्यात दिसत नाहीये. असं म्हणणं योग्य नाही की कुणाच्या चेहऱ्यामुळे प्रभावी होतात आणि कुणाच्या प्रभावी होत नाही. वास्तविक जर तसंच असतं तर चित्र फार वेगळं असू शकलं असतं. परंतु माझं एवढंच म्हणायचं आहे की काँग्रेस ही गेल्या अनेक वर्षापासून ज्या निवडणुकीमध्ये सहभाग घेते त्या काँग्रेसकडे सेट अजेंडा असतो. तो अजेंडा विकासाच्या संदर्भात त्यांची भूमिका, सामाजिक समतोलाच्या संदर्भातली त्याची भूमिका, आणि भडकाव भाषण करून एखाद्या समुदायाला दुसऱ्याच्या समुदायात विरुद्ध लढून त्याच्यातनं पोलरायझेशन करून मतं मागायची ही काँग्रेसची संस्कृती नाही, ती भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे. आणि अलीकडच्या काळात जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कुठेतरी जातीय पोलरायझेशन करायचं, धार्मिक पोलरायझेशन करायचं आणि त्याच्यातनं तेढ निर्माण करून काही नसलेले प्रश्न आहेत असं निर्माण करायचा, इतिहासातले काही दाखले द्यायचे, चुकीच्या पद्धतीने ते लोकांच्या समोर मांडायचे आणि कुठेतरी नेहरू गांधी घराण्याला बदनाम करायचं. त्या काळातला जो उल्लेख देशाचे मोठे मोठे नेते करतात ते नंतर सगळे खोटे आहेत हे सिद्ध देखील झालं आहे, पण क्षमा मागायची नाही. चुकीच्या पद्धतीने राजकारणाच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जुने दाखले देऊन चुकीच्या पद्धतीने मांडायचं हे गेल्या 2-3 निवडणुकीपासून आपण सातत्याने पाहतोय. ती परंपरा, ती प्रथा काँग्रेस पक्षाची नाही. परंतु राहुल गांधी एक तरुण नेते, UPI ते एक प्रमुख पक्ष आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते निश्चितच चांगली भूमिका मांडतायत. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही परिवर्तन घडवू शकलो कारण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जरी भिन्न विचारधारेचे पक्ष असले, आता अर्थात काँग्रेस आणि NCP साधारण एकच विचारधारा आहे, परंतु शिवसेना जरी भिन्न विचारधारेचा पक्ष असला तरी देखील त्यांनी सोबत येऊन भारतीय जनता पार्टीच्या ह्या जे एकमेकांना डिवचण्याचा कार्यक्रम होता त्याला दूर ठेवून महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी एकत्र आले. बिहारमध्ये साधारण तीच परिस्थिती. आमची इच्छा होती, आमची म्हणजे NCP इच्छा होती की महागठबंधन सरकारमध्ये च्या निवडणुकीमध्ये आम्ही देखील त्याच्यात सहभाग घ्यावा. दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही, परंतु मनापासून भारतीय जनता पार्टीला आणि NDAला, RJDला, JDUला ह्यांना सत्तेपासून दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जी काय मदत करता येईल ती सेक्युलर मतांचं संरक्षण करण्यासाठी करावी ही भूमिका NCPची होती. आणि उद्याही समजा आमचे जे काय निवडून येतील ते साधारणपणे महागठबंधन सरकारच्या सोबत राहतील. रेणुकाला काही प्रश्न विचारायचा आहे. रेणुका मिलिंद, पण मगाशी जसं आपण म्हटलं की एकीकडे हे सगळे मुद्दे उपस्थित होत आहेत, पण जसं आता महेश तपासेंनी मुद्दा उपस्थित केला होता की पण एकीकडे भाजप राम